भंडारा जिल्ह्यामध्ये 13 दिवसांनंतर सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात तब्बल 13 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झालाय. गेले काही दिवस पाऊस नसल्यानं धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आज रिमझिम स्वरूपात बरसत असलेल्या पावसामुळं वातावरणातही गारवा निर्माण झालाय. जिल्ह्याचा विचार केला असता या खरीप हंगामात 181,000 हेक्टर क्षेत्र धान लागवडीसाठी निश्चित करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत 1,653 हेक्टरवर धानाचा नर्सरी लावण्यात आले होते. मात्र गेल्या 13 दिवसांपासून पाऊस नसल्यानं दुबार पेरणीचं संकट इथल्या बहुतांश कोरडवाहू शेतकऱ्यांवर ओढवलं होतं. मात्र सुरू झालेल्या आजच्या या रिमझिम पावसामुळं हे संकट टळलं की परत पावसाची वाट पाहावी लागणार हे पुढं कळणार. असं असलं तरी शेतीच्या कामांना मात्र वेग आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.